तर विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गोडाऊनला लावलेलं सील आता अखेर काढण्यात आलेलं आहे. बँकेचे 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याचं गोडाऊन सील केलं होतं, तर हे सील आज काढण्यात आलेलं आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना हा मोठा दिलासा, राज्य सहकारी बँकेचे कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळालेला आहे. कारखान्याचं गोडाऊन काही काळापूर्वी सील करण्यात आलं होतं, मात्र आज हे सील काढण्यात आलेलं आहे. बँकेचे 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी विठ्ठल कारखान्याचं गोडाऊन सील करण्यात आलं होतं. चेअरमन अभिजित पाटलांना हा मोठा दिलासा म्हणता येईल. सील करण्यात आले होते, मात्र DRD कोर्टानं आज ते सील अनसील करण्याचे राज्य सहकारी बँकेला आदेश दिले आणि बँकेने असे सील काढलेले आहे. त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटीलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. स्वतः अभिजित पाटील आता आपल्या बरोबर काय सांगतात, आबा गोडाऊनला अनसील करण्यात आलेलं आहे. खरंच हे जुन्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी कारखान्यावरती अतिरिक्त कर्जाचा बोजा करून भ्रष्टाचारातनं ते कारखान्याचं कर्ज थकवलं होतं. 2021 पासून ही कारवाई सुरू होती. आम्ही DRT कोर्टात त्या ठिकाणी न्याय मागत होतो, परंतु अचानकरित्या त्याचा स्टे उठला आणि त्या ठिकाणी आम्हाला बँकेने तडकाफडकी कारवाई केली होती. मग आम्ही बँकेला आणि त्या ठिकाणी राज्य सरकारला विनंती केली आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी आमची विनंती मान्य करून आज राज्य बँकेने कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडताना पॉझिटिव्हली मांडल्यामुळं आज कोर्टाच्या आदेशानुसार कारखान्याचं सील निघालंय. आणि आता शेतकऱ्याला पैसे देणं, शेतकऱ्याला साखर देणं हे मार्ग आता त्या ठिकाणी मोकळे झाले. त्यामुळे आमच्या सर्व विठ्ठल कारखान्याच्या सभासदामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तुम्ही गेल्या काही काळामध्ये जी काही राजकीय भूमिका घेतली होती त्यामुळेच खरं तर ही कारवाई झाली असल्याची चर्चा होती, मात्र आता त्यानंतर जर आपण बघितलं सील केल्यानंतर तुम्ही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि हे तुमचं सील काढण्यात आलं, याबद्दल देखील विरोधकांकडून आता टीका होती, कसं बघता याच्याकडे? महत्वाचं जे टीका करतायत त्यांनीच ह्या कारखान्याचं वाटोळं केलंय, त्यामुळे त्यांना त्याचवर बोलण्याचा अधिकार नाही. परंतु राज्य सरकार त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मदतीला गेलो त्यावेळेस मदत करण्याची भूमिका घेतली आणि मग राजकीय तुम्ही कोणत्या पक्षात आहे मी कोणत्या पक्षात आहे हे न बघता त्या ठिकाणी आम्हाला मदत केली आणि ज्यावेळेस आम्हाला मदत केली त्यावेळेस आम्ही त्यांना मदत करणं हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करतोय. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, शरद पवार गटामध्ये गेला होता, त्यामुळेच ही कारवाई झाली असल्याचं बोललं जात होतं, हे कितपत असते? नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी May 2022 गेलो 23 मध्ये, परंतु ही कारवाई 2021 पासून सुरू आहे, त्यामुळे त्याचा राजकीय ह्याच्याशी काय संबंध आहे.